असल्यामुळे याचा निषेध सगळ्या भारतीयांनी केला पाहिजे, जगाने केला पाहिजे, मानवतेने केला पाहिजे पूर्ण, अशा प्रकारचं ते कृत्य आहे. आणि भारतीय जनता पक्ष त्याचा साधं दुःख व्यक्त करीत नाही. त्यांचा कोणता नेता, पंतप्रधानांकडून तर अपेक्षा करणं सोडूनच द्या, परंतु खाली कोणी नेता, एक मुख्यमंत्री त्याच्याबद्दल दुःख व्यक्त करीत नाही, म्हणजे इतका शेतकऱ्यांचा जीव एवढा स्वस्त आहे काय? आणि याचा निषेध तर सगळ्यांनीच केला पाहिजे. आणि म्हणून आजच्या बंदच्या रूपानं जरी सरकार आमचं इथे असलं, तरी तीन पक्ष आहेत, आमचे मित्र पक्ष आहे, या सर्वांना निषेध करावा वाटतोय आणि आम्ही निषेध करतो आहोत. असं जो आरोप आहे तो पकडला, परंतु आपण जर बघितलं की त्यांचे स्वतःचे वडील हे केंद्रीय मंत्री आहे, असं असताना न्याय मिळेल असं वाटतं? असं आहे की इतके दिवस झाल्यानंतर त्याला पकडण्यामध्ये सुद्धा किती काळ घातला, त्याचं समर्थन करत असताना काही लोक दिसत आहेत. याचा अर्थ असा की त्यांना ही गुन्हेगारी ही ठरवून केली होती की काय, त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षानं ही स्ट्रॅटेजी का त्यांची की चिरडून टाकू अशी, असं वाटून जाणार आहे. आणि त्याचं त्याला संरक्षण देण्याचा, गुन्हेगारांना संरक्षण देण्याचा प्रयत्न त्यांचा आहे, परंतु जनता हे सहन करणार नाही. भाजपचं असं म्हणणं आहे की आधीच लॉकडाऊनमुळे सर्व व्यापारी दुकानदारांचं कंबरड मोडलं होतं, नवरात्रीमध्ये महाराष्ट्र बंद का करत आहात? तेव्हा एक लक्षात घ्या की आपण तर 1.5 वर्ष तसं कठीण काढलंय. आज जो अन्नदाता आहे आपल्याला, जो अन्न देतो, रोज आपण दिवसभर जे जीवन जगतो, जे जेवण करतो, आपलं 2 घास खातो, त्याच्या ज्याच्या कष्टामुळं ते मिळतं आपल्याला, त्याच्या प्रती काही आपल्या भावना व्यक्त करायच्या का नाही? शेवटी असं आहे की सण वार ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, परंतु असे शेतकरी जे शांततेच्या मार्गाने आंदोलन करतायत, त्यांच्यावर तुम्ही गाड्या घालता आहात, त्याचा निषेध भारतीयांनी केला पाहिजे. आणि म्हणून हा बंद हा आपल्या मनापासून आपल्या सगळ्यांचा असला पाहिजे, असं मत आमचं आहे. पण काही व्यापाऱ्यांनी मात्र ह्या बंदला विरोध केलेला आहे. आता काही मंडळी त्याचं हेतू सुद्धा वेगळे, काही मंडळीला भारतीय जनता पक्षाचं समर्थन करायचं असेल म्हणून, ज्याला मानवतेचं समर्थन करायचं, ज्याला अन्नदात्याकरता पाठीशी उभं राहायचं, त्याच्या दुःखामध्ये सहभागी व्हायचं, तो कुणीच याचं प्रत्येकजण समर्थन या बंदचं करील. सर, पण आपण जर बघितलं, गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली आहे, ते शेतकरी अजून मदतीची आस लावून बसलेत, त्यांच्याकडे मात्र सरकारचं कुठं दुर्लक्ष झालंय का? उत्तर प्रदेशच्या घटना दिसते पण महाराष्ट्रातले शेतकरी दिसत नाही. असं पहा की 2 वर्ष झाले आंदोलन, आपण याला लॉकडाऊनला समोर जसं गेलेलो आहोत, तसे नैसर्गिक संकट सुद्धा आले, 2-3 चक्रीवादळ आपले झाली, अतिवृष्टी झाली, प्रत्येक वेळी शेतकऱ्याच्या पाठीशी महाविकास आघाडीचं सरकार भक्कमपणे उभं राहिलेलं आहे, भक्कमपणे उभं राहिलेलं आहे. आता जे आहे त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार आहोत, त्या विषयात त्या शेतकऱ्याचे जे दुःख आहे ते आम्ही जाणतो, त्याचबरोबर या शेतकऱ्याचे आता यांची परिस्थिती पाहणार. दोन्ही घटना ज्या आहे त्याच्यात एक फरक आपण केला पाहिजे की चिरडून मारलं शेतकऱ्यांना. माझ्या मते हा शेतकरी जो आहे महाराष्ट्रातला, जरी दुःखात असेल तरी तो सुद्धा आमच्या पाठीशी उभा राहणार या बंदमध्ये. तर आपण पाहू शकतो, इथे महसूल मंत्री ज्यांनी सांगितलेलं आहे की उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना चिरडून मारलेलं आहे, महाराष्ट्रातला शेतकरी देखील ही संवेदना समजू शकेल आणि हे सरकार महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मागे देखील उभं आहे. कॅमेरामन राकेश सर, रश्मी पुराणिक, साम टीव्ही मराठी, मुंबई.